ऑलिम्पिक वीर स्वप्नील हा पुण्यामध्ये पोहोचलेला आहे आणि बालेवाडीमध्ये त्याची जोरदार आणि जंगी रॅली काढण्यात आलेली आहे. त्याचं जोरदार स्वागत सध्या पुण्यामध्ये केलं जात आहे. स्वप्नील सकाळी दिल्लीला पोहोचला, त्यानंतर तो पुण्यामध्ये आला, दगडूशेठचं दर्शन घेतलं आणि सध्या बालेवाडीमध्ये स्वप्नील कुसाळेची रॅली सुरू आहे. त्याचं जोरदार स्वागत पुण्यामध्ये केलं जात आहे. पुण्यातील या स्वागतानंतर स्वप्नील कोल्हापूरमध्ये त्याच्या मातृभूमीमध्ये पोहोचेल आणि त्या ठिकाणी देखील त्याचं जोरदार स्वागत केले जाईल. मात्र सध्या स्वप्नीलची रॅली ही पुण्यामध्ये निघालेली आहे, त्याचं जोरदार आणि जंगी स्वागत केलं जात आहे. स्वप्नील ऑलिम्पिक वीर म्हणून भारतात परतल्यानंतर त्याचं जोरदार स्वागत सध्या पुण्यामध्ये सुरू आहे. ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे हा पुण्यामध्ये पोहोचलेला आहे आणि पुण्यामध्ये त्याची जंगी मिरवणूक काढली जाते. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवल्यानंतर आज स्वप्नील मायदेशी परतलेला आहे. आज पुण्यामध्ये त्याचं जंगी स्वागत केलं जातं. यानंतर तो कोल्हापूरमध्ये जाईल, कोल्हापूरमध्ये देखील त्याचं जंगी स्वागत केलं जाईल. 25 मीटर 3 पोझिशन नेमबाजीमध्ये स्वप्नीलनं कांस्य पदक मिळवलेलं आहे. कोल्हापूरचा हा पट्ट्या सध्या भारतात परतलेला आहे. पुण्यामध्ये त्याचं जंगी स्वागत केलं जात आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्यानंतर आज पुण्यामध्ये त्याची जंगी मिरवणूक काढली जाते आहे, त्याचं स्वागत केलं जात आहे. पुणेकर त्याच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. तिरंगा फडकवत पदक विजेत्या ऑलिम्पिक वीर स्वप्नीची जंगी मिरवणूक सध्या पुण्यामध्ये सुरू आहे. या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार. बालाजी, स्वप्नील सध्या पुण्यामध्ये पोहोचलेला आहे, त्याची जंगी मिरवणूक काढली जाते, पुणेकरांकडून त्याचं स्वागत केलं जात आहे. वर्षानंतर महाराष्ट्राला जे ऑलिम्पिक मधलं पदक मिळवून दिलेलं आहे, कामगिरी तर कौतुक जे आहे पुणेकरांकडून होताना पाहिल्या दिसते. त्या ठिकाणी स्वप्नील प्रॅक्टिस करायचा त्या बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये आहे. नक्कीच बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. तुम्ही मध्ये होणार फक्त या बापामुळे सगळं आहे, त्यामुळे मी मला इथे भेटलो आलो आहे. बापाला दाखवायचं आहे, बाकी सगळं आपण तिकडे भेटू तर जगायला. पहिला गेलो बापामुळे बापामुळे सगळं आहे, त्यामुळे मी मला इथे भेटलो आलो आहे. बापाला दाखवायचं आहे, बाकी सगळं आपण तिकडे भेटू. कुसाळे हा आज ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर भारतात पोहोचलेला आहे. सकाळी तो दिल्ली विमानतळावर पोहोचला, त्यानंतर आता पुण्यामध्ये दाखल झालेला आहे. पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीचं दर्शन त्यानं घेतलं आणि त्यानंतर पुण्यातील बालेवाडी परिसरामध्ये स्वप्नील कुसाळे याची मिरवणूक काढली जाते, त्याचं जंगी स्वागत केलं जात आहे. त्याच्यावरती कौतुकांचा वर्षाव सध्या पुणेकरांकडून केला जातोय. त्याच्या स्वागतासाठी पुणेकर हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत. जंगी स्वागत स्वप्नीलचं आज पुण्यामध्ये केलं जात आहे. यानंतर तो कोल्हापूरला जाईल, त्याच्या गावामध्ये देखील आणि कोल्हापूरमध्ये देखील जंगी स्वागत स्वप्नीलचं केलं जाईल. 25 मीटर 3 पोझिशन नेमबाजीमध्ये स्वप्नीलनं कांस्य पदक ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं आहे आणि त्यानंतर तो मायदेशी परतल्यानंतर आज पुण्यामध्ये त्याचं जंगी स्वागत केलं जात आहे. सकाळी दगडूशेठ गणपतीची आरती स्वप्नीलनं केलेली आहे. त्यानंतर आता बालेवाडीमध्ये स्वप्नील कुसाळे याची ही जंगी मिरवणूक निघालेली आहे. ढोल ताशाच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं जात आहे, त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला जातोय आणि यानंतर कोल्हापूरमध्ये देखील त्याचं जोरदार स्वागत होईल. त्याच्या गावामध्ये त्याचं जोरदार स्वागत होईल. कोल्हापूरमध्ये त्याची हत्तीवरून मिरवणूक काढू अशा प्रकारची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी आधीच दिलेली होती. त्यामुळे आज कोल्हापूरमध्ये
जोरदार जल्लोष असेल, हट्टीवरून देखील त्याची मिरवणूक काढली जाईल. मात्र आता पुण्यामध्ये स्वप्नील कुसाळे याचं जोरदार स्वागत केलं जात आहे, त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला जातोय. पुणेकर सध्या त्याच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले. Oh, 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 oh.